बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आपला शब्द पळत तेरा मे म्हणजे ईदच्या दिवशी राधे चित्रपट प्रदर्शित केला सलमानच्या चाहत्यामध्ये चित्रपटबद्दल प्रचंड उत्सुकता होती प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाहटपाठ होते परंतु प्रादेश प्रदर्शनाच्या काही तासातच राधे अनधिकृत वेबसाईटवर लीक झाला त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळाला सलमानने चाहत्यांना राधे चित्रपट योग्य प्लॅटफॉर्मवर पाहण्याची विनंती केली होती परंतु राधे देखील पायरसचा शिकार झाला आणि ऑनलाईन लीक करण्यात आला चित्रपटच्या प्रदर्शनाच्या एक दिवसाआधी सलमानने एक व्हिडिओ ट्वीट करत चाहत्यांना चित्रपट जी फा, फाय फाईव्हवर पाहण्याची विनंती केली होती त्याने ट्विटमध्ये म्हटले की एका चित्रपटाच्या निर्मितीमागे अनेक लोकांची मेहनत असते आम्हाला खूप दुःख होतं जेव्हा लोक पायरसी करून चित्रपट बघतात मी तुम्ही सगळ्यांकडे हे वाचन मागतो की तुम्ही चित्रपट योग्य प्लॅटफॉर्मवरच बघाल या ईदला होणाऱ्या प्रेक्षकांची कमिटमेंट नो पायरसी इन एंटायरमेंट असं लिहत सलमानने चाहत्यांना आव्हान केलं होतं इतक्या प्रयत्न करूनही चित्रपटाची पायरसी करण्यात आली त्यामुळे काही वेबसाईटवर चित्रपट ऑनलाईन पाहता येऊ शकतो आणि डाउनलोडही करता येतो नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ